लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आईकॉन को दबाना मत भूलिए। हा निकाल लागल्यानंतर प्रकल्पग्रस्त जे भूमिपुत्र आहे ज्यांनी 100% जमिनी या नवी मुंबई उभे राहण्यासाठी दिल्या आज ते जर देशोधडीला लागले आणि त्यांना न्याय नाही मिळाला, त्यांना न्याय मिळाल्यानंतर बरीचशी प्रकरणं अशी आहेत की जी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या संगनमताने इथे वेगवेगळ्या ह्याच्यात भ्रष्टाचार केलेला आहे तो काढणारच होता आम्ही। पण आज हा पहिला लढा आपल्या माध्यमातून आपण जे आम्हाला सहकार्य केलं, वेळोवेळी आमच्या बोलण्याला आपण महत्त्व दिलं आणि विश्वास ठेवला, आज तुम्ही सांगा त्यांना निलंबित केल्यानंतर त्याला ब्लॅकलिस्ट टाकायला पाहिजे होतं, त्यालाच परत काम करायला दिलं, म्हणजे चोरालाच परत तुम्ही ताट वाढत देता, चोरी करा आणि का आणि अर्धे आम्हाला आणून दे। आज लवाजांनी का दिला, त्यांना पेपरच उपलब्ध करून दिले नव्हते, त्यांना जर पेपर उपलब्ध करून दिले असते तर हा प्रसंग आला नसता। शेवटी मला उपोषणाचा हत्यार उचलावं लागलं कोविडमध्ये, ठीक आहे लॉकडाऊनमध्ये जर कोणाला बसताना आलं तर मी ऐकलं झालं मी एकटी खुर्ची घेऊन छत्री घेऊन बसेन पालिकेसमोर एक बॅनर घेऊन की या प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या म्हणून। पण आज नव्या मुंबईमध्ये इतके नेते आहेत प्रकल्पग्रस्तांचे, एवढ्या संघटना आहेत, त्यांनी कोणीच काय विचार करू नये का ह्या लोकांचा? आज एक ठेकेदाराच्या कामावरती जवळजवळ 50-60 लोकांचं पोट भरतंय, तिथे आजूबाजूची पोरं काम करतात, महिला काम करतात, गार्डनमध्ये गवत काप आहे, कुठे पाणी मार आहे, कुठे काय आहे। आज एवढे लोक बेरोजगार झाले आणि आपल्याला माहिती आहे लॉकडाऊनमध्ये सगळी लोक बाहेरगावी निघून गेले, कामगार लोक यांच्या कुठे खोल्या होत्या त्याही रिकामी पडल्यात गेलं वर्षभर। भाडं मिळायचं उदरनिर्वाहाचं एकच साधन होतं, कंपन्या सगळ्या MIDC च्या बंद झालेल्या आहेत, त्यासुद्धा अशाच प्रकरणात बंद झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आज ह्या लोकांनी करायचं का, आत्महत्या करायची का? म्हणून मी हे प्रकरण, माझ्याकडे लोक आले आहेत आत्तासुद्धा, ते माझ्याकडे येऊन बसलेले आहेत माझं अभिनंदन करायला, त्याला माझं अभिनंदन, जोपर्यंत केस होत नाही तुम्हाला कामं मिळत नाही, तुमच्याबरोबर असणारे जे 1500 लोकांना काम मिळत नाही तोपर्यंत मी हा लढा आपल्या माध्यमातून मी देत राहणार। मी आपल्या सगळ्यांचा आभार मानते, विशेषतः आयवी लोकमतचे की त्यांनी हा लढा उचलून धरला आणि आज या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचं काम केलं आहे। मी आपल्या चॅनलला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते की जेव्हा जेव्हा अत्याचार अन्याय होतो तेव्हा तेव्हा तुम्ही लोक माझ्या सोबत असता, त्यामुळे मला खूप मनापासून आज बरं वाटलं की काल आम्हाला हायकोर्टाने एक चांगला निर्णय दिला आणि आयुक्तांनी ह्याच्यामध्ये चांगली भूमिका, कुठल्याही अधिकाऱ्याला न सांगता आयुक्तांनी स्वतः लक्ष दिल्यामुळून हा न्याय मिळालेला आहे। तसं आहे इथे एक महाराष्ट्र शासनाने एक GR काढलेलं आहे, ज्यावेळी आमच्या जमिनी संपादित केल्या त्यावेळी सांगितलेलं की इथल्या भूमिपुत्रांना कामं दिली पाहिजेत, मग सिडकोची A2ची कामं असतील किंवा काय असतील किंवा पालिकेची कामं। आज पालिकेने कुठली कामं दिली आहेत बघा, एक अतिशय कमी दर्जाची कामं आम्हाला दिली आहेत, हॉस्पिटलची साफसफाई, शाळेची साफसफाई, गटार साफसफाई, शौचालय साफसफाई ही कामं दिली आहेत। दुसरी कामं कुठली दिली, गार्डनची, गवत कापा, झाडं लावा, झाडं जगवा, अशा प्रतीची एकदम खालच्या दर्जाची कामं ही प्रकल्पग्रस्तांना दिलेली आहे। असं असताना एकत्रित क्लब करून ही कामं आपण एका कॉन्ट्रॅक्टरला देतो का? देतो कमिशनसाठी देतो ना, टक्केवारीसाठी काढी। इतके जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांच्याकडे एखादी टक्केवारी मागताना लाज वाटत असेल कोणाला, आणि मग एकच कॉन्ट्रॅक्टर का दोनच दिले तर त्याच्यातून पैसे उपलब्ध होतील, बाकी काय लोक काय इतके अजाण आणि अशिक्षित अज्ञानी नाही आहेत। आणि आज जर हा पायंडा पडला असता तर सिडकोनी तेच केलं असतं आणि MIDC ने तेच केलं असतं। जेवढे या परिसरामध्ये भूमिपुत्र आहेत, मग उरण असेल, पनवेल असेल, तुमचं ठाणा असेल किंवा कळवा असेल, सगळीकडे भूमिपुत्र आहेत ना, तिथे आग्रीकोळी लोक आहेत, तिथे आग्रीकोळी लोक आहेत, तिथे या सगळ्या भूमिपुत्रांवर फार मोठा अन्याय झाला असता आणि ह्या लोकांना देशोधडीला लावण्याचं काम आज काही राजकीय पुढारी करत आहेत, कारण ह्या टेकातून यांना पैसे मिळतात ना, म्हणून यांना कसंही करून प्रकल्पग्रस्तांची कामं क्लब, गेल्या वेळीसुद्धा आम्ही आवाज उठवला म्हणून ती कामं राहिली होती, आता 96 लोक जवळजवळ ही साफसफाईची कामं करतात आणि 22 लोक गार्डनमध्ये करतात। आज त्यांच्या लोकांच्या ह्याच्यावरती कोणाकडे 50 लोक आहेत, कोणाकडे 60 आहेत, कोणाकडे असे 400 कर्मचारी होते, आता 300 कर्मचारी यांनी एक्स्ट्रा भरले, कोणाला विचारून भरले, कोणाचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते, कोण पैसे घेतात त्याच्यामध्ये, कुठली लोक खरंच कामावर जातात का हजेरीवर मांडली जातात, त्यांचा पैसा खाल्ला जातो, हे आयुक्ताचं काम आहे बघणं। ज्या खुर्चीवर तो आयुक्त बसला आहे त्याचं काम आहे, त्या दिवशी मी बोलल्यावरती स्वतः आयुक्ताने ताब्यात घेतल्यावर कसा निर्णय लागला,
आयुक्त हा राजा आहे या नगरीचा. आज आमची महापौरची कमिटी नाही आहे, काही नाही आहे, त्यामुळे त्यांनी लक्ष देणं प्रत्येक गोष्टीत बारकाईने हे गरजेचं आहे. कुठल्याही फाईलवर सही करताना 8 कोटी 20 लाखावर सही करताना ते का 8 लाखाचं बिल होतं, 1 लाखाचं होतं. आपण गरीबाला 1 फूट जागा वाढवली तर लगेच घर तोडायला जातो, त्याने एखादा टॅक्स नाही भरला तर लगेच नोटीस पाठवतो. मग 8 कोटीचं बिल देताना विचार करायला पाहिजे होता. ठीक आहे, तुम्ही त्यावेळी 4-5 दिवसापूर्वी आलेला, तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाची फसवणूक केली, आता त्यांना कळायला लागलं की त्यांची फसवणूक केली आहे, आणि म्हणून परवा माझं पत्र गेल्यानंतर आंदोलनाचं त्यांनी ताबडतोब भूमिका घेतली आणि ती भूमिका सक्सेस झाली. आणि ह्या जो डाव होता काही लोकांचा की भूमिपुत्रांची कामं काढून आमच्या कॉन्ट्रॅक्टरला मिळतील, हे सगळं नव्या मुंबईला ज्ञात आहे विनयजी, त्याच्यामुळे नवीन मी काही सांगायची काही गरज नाही. पण काळ कधी कोणासाठी थांबत नाही, जिथं न्याय तिथं न्याय. आज हायकोर्टाने दिला ना न्याय, किती मोठा न्याय दिला आज हायकोर्टाने. आता जे 4 कॉन्ट्रॅक्टरला आदल्या दिवशी सकाळी तुम्ही कामाची हे देता, वर्क ऑर्डर देता, आणि दुपारनंतर सांगता की तुम्ही काम करू नका, तुम्हाला स्टे आला म्हणून. म्हणजे आश्चर्य आहे किती फास्ट काम, आणि इतकं फास्ट काम तुम्ही चांगलं नव्या मुंबईसाठी काय नाही करू शकत. का कोविडमध्ये तुम्ही इंजेक्शन आणू शकत नाही, का कोविडमध्ये तुम्ही लोकांना बेड उपलब्ध करून देऊ शकत नाही, का ऑक्सिजन उपलब्ध करून देऊ शकत नाही, का कोणाचे फोन उचलत नाही. आज माझ्याकडे 1000-1500 फोनची नोंद आहे. बघा तुम्ही, मी आजारी होती, शेवटी मला फोटो टाकावा लागला की मी हॉस्पिटलला ॲडमिट आहे, मी कुठून तुम्हाला बेडची व्यवस्था करू. आज माझा मोबाईल चेक करा तुम्ही, किती लोकांचे मेसेज आहेत की तुम्ही गेला असता तर आमचं काम, आम्ही तुम्हाला रात्री 4 वाजता उठवू शकतो. आज लोकप्रतिनिधी कसा असावा, नुसतं पेपरमध्ये फोटो टाकायचे, साईट विजिट करायची आणि स्टंटबाजी करायची आणि द्यायचे, हे असे लोकप्रतिनिधी नसतात. लोकप्रतिनिधी ग्रासरूटला जाऊन काम करावं. आज हे 4 दिवसात मी सेंटर उघडून दिलं, मला बरं नसताना सुद्धा डॉक्टरांना बोलवलं, आयुक्तांशी बोलली, यांच्याशी बोलली. 4 दिवस फक्त, 4 दिवसामध्ये जर मी सेंटर उभं करू शकते तर नवा मुंबईत मी काय करू शकते याचा विचार करा आपण.